गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हा परिषद सदस्य विमल कटरे आणि पंचायत समिति सदस्य रेखा फुंडे हे आपल्या जिल्हा परिषद क्षेत्रातील रस्ता दुरुस्तीच्या मागणीला घेऊन जिल्हा परिषदेच्या समोर आमरण उपोषणाला बसले असून आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडले आणि बांधकाम सभापती संजय टेमरे यांनी आंदोलनस्थळी जाऊन महिला जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिति सदस्यांच्या मागण्या मान्य केल्याने जिल्हा परिषद सदस्य विमल कटरे आणि पंचायत समिति सदस्य रेखा फुंडे यांनी आज आंदोलन मागे घेतले आहे। सालेकसा तालुक्यातील साखरी टोला ते तिरखेडी रस्त्याचे तत्काळ खड्डे भरण्याचे कामे करावे, 2 महिन्यात नवीन रस्ता बनवण्यात यावा, रेल्वेने ना हरकत प्रमाणपत्र देऊन सुद्धा धानोली बामणी मार्गाचे काम झालेले नाही ते पूर्ण करावे या मागण्यांना घेऊन जिल्हा परिषद सदस्य यांनी 2 दिवसाआधी जिल्हा परिषदेसमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते। तर जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका जिल्हा परिषद सदस्यांनी घेतल्याने अखेर जिल्हा परिषद अध्यक्षांनी आंदोलनाची दखल घेतल्याने आंदोलन मागे घेतले आहे। तर येत्या 15 दिवसात रस्ता दुरुस्त झाला नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन करू अशी भूमिका विमल कटरे यांनी व्यक्त केली आहे। हो, त्यांनी जो आश्वासन दिलं त्याच आश्वासनावर मी आज आंदोलन मागे घेतलेलं आहे आणि मी जे पण काय केलं मी फक्त माझ्या क्षेत्रासाठी ॲक्च्युअल तो मेन्शन होता ना, यांनी मला सांगितलं की तुम काल पत्रकारांची परिषद झाली तिथे सगळ्यांना सांगितलं गेलं की तिथे वर्क ऑर्डर आहे, बरोबर आहे, आम्ही त्यांना वर्क ऑर्डर दिलेला आहे, पण त्या पत्रामध्ये जर मेन्शन असतं की वर्क ऑर्डर दिलेलं आहे तर मी मला पण ते सगळं समजतं की जिल्हा परिषदेची प्रोसेस काय असतं, तर मी ते विचार केलेला असतं आणि 10 दिवसाचा वेळ 10-15 दिवसाचा वेळ दिलेला आहे सर, आता ह्याही गोष्टीवरती सर तयार होणार नाही तर पुढच्या पावलं आम्ही घेऊ शकतो। या ठिकाणी आंदोलनाला बसलेले होते, आज आपण त्यांचं आंदोलन मागे घेण्यासाठी सांगितलं, कधीपर्यंत त्यांनी मागणी केलेला रस्ता पूर्ण करून देण्यात येणार आहे? रस्ता मंजूर आहे, वर्कआउट झालेले आहे, येत्या 8-10 दिवसामध्ये काम सुरू होणार आहे, पण थोडासा जास्त पाऊस असल्यामुळे आपण कामं सुरू केलेले नाही नव्हते, त्या सुरू होणार आहे। जी सर, रस्ते की उन्होंने डिमांड की थे वो ऑलरेडी पास है, पर प्रशासकीय कारणों से कहीं ना कहीं वो रास्ता बनने में डिले हुआ, तो मैंने उनको आश्वासन दिया है कि 8 से 10 दिन के अंदर वो रास्ता काम भी चालू हो जाएगा। वरुण देवता का बस हम पे आशीर्वाद होना चाहिए कि पानी ना आए तो वो रास्ता जरूर जल्दी बन जाएगा, और मैंने उनको आश्वासन भी दिया है कि आप चिंता करने की जरूरत नहीं है, कोई पक्ष विपक्ष और विरोधी और सत्ताधारी ऐसा कुछ यहाँ पे नहीं है जिला परिषद में। जिला परिषद में सामान्य नागरिक को कैसा न्याय दिया जाए इसके लिए विमलता ही रहे या अन्य सदस्य रहे, मैं रहूँ, हम सब मिलकर काम करेंगे और आगे भी काम करते हैं। जीबी न्यूज से प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।